बाबांना स्पष्टपणे सांगावंस वाटतं की माधुरीच्या पप्पांनी तुला जॉब ऑफर केलाय आणि तू त्यांना भेटायला जातोयस म्हणून। कुणालचा फोन आला होता। कोण कुणाल? त्यांनी त्यावर सांगितलं की मला मोनिकात इंटरेस्ट नाही। एकदा मोनिका आणि कुणालचं फिसकटलं की ती निशंक मनाने घरी परत जाईल आणि प्राची वहिनीच्या आयती ताब्यात सापडेल। की त्यांनी 3 लाख रुपये हुंडा मागितलाय ते। माझ्या पायाखालची जमीनच सरकली ग। आपली आई सुकतीये हे कळून सुद्धा मूग गिळून बसणारे असतील ना, तर अशा माणसाशी लग्न करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये। तुलाही कळेल ना माझ्या गाण्यातली प्रगती। अरे बाबा, मोठा गायक हो, आपल्या घराण्याचं नाव काढ। मग तुला फुकटात गाणं ऐकायचं असेल तर कुठलाही FM चॅनल ऐक ना, पण माझं गाणं ऐकायचं असेल तर तिकीट। बरोबर आहे ना? हो हो, बरोबर। तुमची लाईफस्टाईल आमची लाईफस्टाईल यात बरीच तफावत आहे, कशी ऍडजस्ट होणार तू? लग्नानंतर मुलीनेच ऍडजस्ट व्हायचं असा काही नियम आहे का? आपल्या गरजा आटोकट ठेवायच्या आणि भविष्यासाठी काही पैसे वाचवून ठेवायचे याला तू काटकसर म्हणशील का? अरे तुम्ही त्याला ठोकाल तर मी स्पर्धेतून आउट होईल ना। म्हणजे तू स्पर्धेतून अजून आउट नाही झाला? फायनल 12 मध्ये सिलेक्ट झालो आहे। मोनिका, पुरे झालं ना आता? हे बघ, तू अशी उदास राहू नकोस ना। तू अशी उदास राहिलीस ना की मलाही करमत नाही। मग काय करू ग, डोक्यातून विचार जातच नाही। अगं वाचन कर ना, म्हणजे मन डायव्हर्ट होईल। ए चल आपण जाऊन येऊया पटकन। अगं काय काय होतंय? सिर्फ पाणी आणून देतेस? हो आंटी, थांब आंटी लगेच आणते। हा हे असं काय होतंय मला? हाय मोनिका। हाय, कशी आहेस? अगं तुझी लग्नाची खरेदी झाली? ज्योती कुठे आहे? ना हाय, काय म्हणतेस, कशी आहे? ठीक। आलं लक्षात, सासरी जायचंय म्हणून उदास आहेस ना? नाही ज्योती। मग राहुल आला मँगलोर वरन? हो आत्ताच आलाय। कशासाठी बोलवलं होतं एवढं अर्जंट? ज्योती, सासूबाईंनी पैशाची मागणी केली। काय? यू मीन डाउरी, हुंडा? हो तसंच म्हणायला हवं। मग मी साफ सांगितलं राहुल दादाला की हे लग्न मोडलं तरी हरकत नाही, पण हुंडा घेणाऱ्या मुलाशी मी लग्न नाही करणार म्हणून। मग दादा म्हणाला की इतक्या तडकाफडकीने नको निर्णय घ्यायला। अगं 5-6 दिवसावर लग्न आलेलं असताना हुंडा मागतात? तुझ्यासाठी मी असते ना। May I come in, Mr. Pandit? Yes, come in.
कोण आपण? आपण ओळखलं नाहीत मला? नाही बघा, डोक्याला जरा ताण देऊन बघा, ओळख पडते का? नाही, खरंच नाही ओळखलं. मी इन्स्पेक्टर सर पोद्दार, गोरेगाव पोलीस स्टेशन. ओ ओ ओ ओ, आय एम सॉरी. नाही काय, अचानक तुम्ही असे समोर आलात आणि ते सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये, त्यामुळे तुम्ही बसा ना प्लीज. थँक्यू. होतं असं कधी कधी, काम झालं की माणसं ओळख विसरतात. हा नाही, खरंच तसं नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. अहो, मी तुम्हाला कसं विसरेन? माझ्या विनंतीचा मान ठेवून तुम्ही माझ्या मुलाला सोडलात. नसतं सोडलं तर कायमचा गुन्हेगार असा शिक्का बसला असता त्याच्यावर. बोला ना, कसं येणं केलं? माझं तुमच्याकडे थोडंसं काम होतं. बोला ना, माझ्याच्याने होण्यासारखं असेल ना तर मी नक्की करेन. आणि होण्यासारखं नसेल तर? हां, म्हणजे? नाही, सांगा सांगा तर खरं. माझ्या भावाला बिझनेससाठी लोन हवंय. हत्तीच्या एवढंच ना. अहो, काय अडचण आहे? मला सांगा, त्यांचा अकाउंट आहे आमच्या बँकेत? नाही, अकाउंट नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण त्यांचा अकाउंट ओपन करून घेऊ. आणि जो कुठला व्यवसाय ते करू इच्छितात त्या संदर्भातला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सांगा त्यांना. आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाली की लोन मिळण्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. यस. किती लोन हवंय? 1.5 करोड रुपये. ओ नाही, रक्कम थोडीशी मोठी आहे. अर्थात व्यवसायही तसाच मोठा असणार नाही. कोणता व्यवसाय करू इच्छितात ते? व्यवसाय तो फक्त कागदपत्रांपुरताच असेल. नाही, मी खरंच समजलो नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. समजून घ्या पंडित साहेब. चहा, तुम्ही चहा घेणार? कॉफी. वा, एक कॉफी पाठव. बस शांतपणे बस. कसं वाटतंय तुला आता? अगं, मला काहीच झालेलं नाहीये. काहीही झालेलं नाही? अगं, सकाळपासून चौथ्यांदा उलटी करतेस तू. हं, आणि मला सांगितलं पण नाहीस. अगं, त्यात सांगण्यासारखं काय होतं? हे बघ मोनिका, आपण डॉक्टरांकडे दाखवून येऊया. ओके? डॉक्टरांकडे कशाला? नको, औषध नको का घ्यायला? अगं, मला ॲसिडिटी झाले तसंच वाटेल बरं, बाकी काही नाही झालेलं आहे. फूड पॉयझनिंग सुद्धा असू शकतं. नाही, तू चल डॉक्टरांकडे. अगं, फूड पॉयझन कसं असेल? मी बाहेरचं काही खाल्लेलंच नाही आहे. आणि घरच्या खाण्याने झालं असतं फूड पॉयझन तर ह्यांनाही झालं असतं ना, मलाच एकटीला कसं होईल? ॲसिडिटीच आहे, बाकी काही झालेलं नाही आहे. मोनिका, मोनिका, ज्योती, काय तुला काही वेगळं वाटतंय? वेगळं म्हणजे? म्हणजे मोनिका घरात एकटीच राहत होती, मित्रांचं येणं जाणं वगैरे. मोनिका, अशा काय बघताय माझ्याकडे? मोनिका, चल आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. अगं, पण कशाला? तुला सांगितलं ना मला काही झालेलं नाहीये, मला ऍसिडिटी झालीये. हे बघ मोनिका, तयारी कर, आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय.
अनघा चल साहेब, तुम्ही मला अडचणीत आणताय. खरंच मला कमाल वाटते तुमची. अहो, तुम्ही कायद्याचे रक्षक आणि स्वतःच कायदा मोडायला निघाला, आणि या दुष्कृत्यात मी तुम्हाला सामील होईन अशी अपेक्षा तरी कशी ठेवता तुम्ही? पंडित साहेब, तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेताय. हे बघा सरपोतदार साहेब, नाही मला नाही जमणार. तुम्ही विचार करायला वेळ घ्या, हवा तेवढा अवधी घ्या. अहो, तुम्हाला 10% द्यायला तयार होता. साहेब, तुम्ही माझी परीक्षा तर पाहत नाही ना? नाही हो, परीक्षा घ्यायला मी मास्तर आहे का? मी आहे पोलीस इन्स्पेक्टर. प्रसंगी वाजवून ठोकवून काम करून घेण्याची आमची सवयच आहे. तुम्ही मला धमकी देताय का? नाही, मुळीच नाही. तुम्हाला वेळ देतोय, अवधी देतोय, विचार करा. बाय द वे, तुमचा मुलगा? हां, सागर. काय करतो तो हल्ली? त्यावेळी गाण्याच्या ऑडिशनसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे घरातच चोरी करण्याचा मूर्खपणा केला खरा त्याने, पण आता बाहेर चोऱ्या करायला लागले. असंच ना? कोणी सांगितलं? नाही, असं ऐकलंय. नाही नाही, साफ चुकीची माहिती मिळालेली आहे तुम्हाला. असेलही, माहिती चुकीची असेलही, पण एक लक्षात ठेवा, एकदा चोरी करताना तो सापडलाय, या माहितीच्या आधारावर पुन्हा कुठेही चोरी झाली तर त्याला पोलीस उचलू शकतात, हे माहीत असू. विचार करा, वेळ देऊन जातो तुम्हाला. येतो मी. पप्पांना आपल्यामुळे खूप त्रास होतो ना ग. त्यांनी आपल्याला समजून घेतलं ना तर नाही होणार त्यांना त्रास. पण प्रिया, मम्मी पप्पांचं तुझ्या बाबतीत काही चुकत नाही असं मला वाटत. ताई, हो मला सांग, कुणाल मम्मी पप्पांना भेटायचं का टाळतोय? अगं तसं काही नाही, तो मुंबईतच नाहीये, बाहेर गेलाय तो. नक्की? हो. अगं म्हणजे मी खोटं कशाला बोलू ना? काय ग, तुझ्या मानेवर हा डाग कसला? डाग? अग, ही ॲलर्जी आहे, तू नको काळजी करू. कुणाल मुंबईत आहे ना? नाही ग. कुणाल मुंबईत आहे. हो.
आई तू दादाला समजव ना ग। काय समजावू? माझं मोहनशी लग्न व्हावं म्हणून दादा 3 लाख रुपयाचं कर्ज काढायला निघालाय। आई अग तुला कळत कसं नाहीये 3 लाख रुपये ही काही छोटी रक्कम झाली का? आणि हे पैसे दर महा दादाच्या पगारातून कापले जाणार। मी तिथे सुखाने संसार करणार आणि तुम्ही इथे काटकसरीने दिवस काढायचे का? नाही आई, मला नाही पटत आहे। आणि दादाचे लग्नाचं वय आहे ना हे। एखादी मुलगी दादाला पसंत पडली आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं तर कुठून आणणार तुम्ही एवढे पैसे? त्यालाही पैसे लागणारच ना, आणि ही एवढी मोठी रक्कम कुठून उभी करणार? पुन्हा दादाला कर्ज सुद्धा मिळायचं नाही। आई नाही ग, मला मला असं स्वार्थी झाल्यासारखं वाटतंय। नाही, त्यापेक्षा मोहनशी माझं लग्न नाही झालं ना तरी चालेल मला। अनु बेटा, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण राहुल म्हणतो म्हणजे मोहन अतिशय चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे, तुला अनुरूप असाच आहे, त्यामुळे हे स्थळ हातच जाऊ नये असं वाटतंय ग मला। आई, आणि मी पण विचार करते असा, मी एक विधवा बाई, तुमचे वडील गेले त्यावेळेस तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या। मोहनच्या आईची परिस्थिती तर ह्याहून काय वेगळी आहे ग? एक स्त्रीच तिच्यासारख्या दुसऱ्या स्त्रीचं मन जाणू शकते ना। म्हणजे? मला असं वाटतंय की मी स्वतः मँगलोरला जाते आणि मोहनच्या आईशी सगळं बोलते, त्यांना समजावते। कदाचित त्या हुंडा न घेता तुझा सून म्हणून स्वीकार करतील ग। आई घर सोडू नको बेटा, सगळं चांगलं होईल। तू हे सगळं चुकीचं वागतेस असं वाटत नाही तुला? ताई अगं, माझं खरंच त्याच्यावर प्रेम आहे। मग तो आपल्या घरी यायला का टाळतोय? अगं, त्याला लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये हे कळत नाहीये का तुला? आणि तरी तुझा ताई, अगं मी त्याला ह्याच्या पुढे जाऊन दिलेलं नाहीये। रिया, अगं गेले 3 वर्ष अभिचं माझ्यावर प्रेम आहे। आम्ही एकत्र हिंडतो फिरतो पण आम्ही हे असं कधीच केलं नाही। मुलाचं आपल्यावर खरं प्रेम आहे की फक्त शारीरिक आकर्षण आहे हे समजून घ्यायचं असेल ना तर त्याला आपल्या शरीरापासून दूर ठेवायचं। आणि तरी तो जर आपल्याशी प्रामाणिक राहिला ना तर ते खरं प्रेम। समजलं? आय एम सॉरी। सॉरी म्हटलं म्हणजे सगळं संपलं? प्रिया, हा कुणाल काही बरोबर मुलगा आहे असं मला वाटत नाही। तू ताबडतोब हे सगळं बंद कर। तू करणार आहेस की नाही? प्रिया, हे बघ, मी सगळंजण मम्मी पप्पांना सांगे ना। नाही, नको, प्लीज ताई, नको सांगूस, मी नाही भेटणार कुणाला। खरंच? हो। अगं प्रिया, कंट्रोल युअर सेल्फ, हेच वय असतं पाय घसरण्याचं। एकदा कास तडकली ना की पुन्हा कधीच सांधली जात नाही। आय एम सॉरी। आणि ही ओढणी नीट घे, हे सगळं लपव, कळलं ना? मम्मीने बघितलं ना तर तिच्या लक्षात येईल।
खरच सुधरायचं ठरवलं की काय? इम्पॉसिबल गोष्ट आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं ते कधीच सरळ होणार नाही. हे बघ, मी कुत्रा नाहीये आणि कुत्र्यासारखं जगायचंही नाहीये मला. चल बाहेर चल, सांगते तुला. मी येणार नाहीये, तुला काय करायचं ते कर. जायचं का पप्पांना सोडून? पाहिलं किती प्रेम आहे पोरीचं बापावर ते. आणि तुम्ही म्हणत होता माझ्यामुळे बिघडली मोनिका. ही रॅश हो ग, रॅशच आहे. मी रिक्वेस्ट करतोय, माझ्या लेकराचे पाय धरून मी तिला रिक्वेस्ट करतोय. बालवयाची पहाट